जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्ट सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे, पण हे सर्व करायला आधी एक मुलगी पाहिजे. अनुभवाची कविता होते असं कवी नारायण सुर्वे म्हणतात. नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 विद्यार्थिनींनी देखील त्यांच्या अनुभवांच्या कविता लिहिल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्या लिहिलेल्या कवितांचा कविता संग्रह प्रकाशित केला आहे. ही किमया साधली आहे या विद्यार्थिनींच्या शिक्षिका कुंदा बच्छाव शिंदे यांनी. मी वर्गात जेव्हा विद्यार्थिनींना कविता शिकवायला घेतली, असं रंगारी श्रावण ऐश्वर्य पाटेकर यांची, तर ती कविता खूप छान बनवलेली आहे सरांनी, आणि मुली ती पूर्ण कविता आम्ही खूप छान आनंदाने तो शिकलो. परंतु मुलींचा एक प्रश्न आला मला की टीचर, ही कविता त्यांना लिहायला कसं हो सुचतं, आणि त्याच्यातूनच मला सुचला तो कवितेचा तास ठरलं. तर मग आम्ही आमच्या वर्गातच कवितेचा तास सुरू केला, शेवटचा तास. तर त्या तासाच्या वेळेस विद्यार्थिनींना जे कुठल्याही वस्तूवर तुमच्या आजूबाजूला असेल, व्यक्ती असेल, कुठल्याही तुमचा विषय असेल, त्याच्यावर तुम्ही कविता लिहायची, असा आमचा हा ठरला. अशा प्रकारे आमच्या कवितेचा तास पुढे पुढे जाऊ लागला. त्याच्यातली काही मुली खूप छान कविता लिहू लागल्या, आणि मग ह्या माझ्या मुलींनी लिहिलेल्या सगळ्या कविता मी एकत्र आणल्या, आणि अशा 75 छान निवडक कवितांचं मी कविता संग्रह संपादन केलं, आणि त्या पुस्तकाला नाव दिलं कविता उमलत्या कळ्यांच्या. विद्यार्थिनींना देखील आता कविता लिहिण्यास अधिक आनंद मिळतो आहे. मला ना म्हणजे कविता लिहायला आधीपासूनच आवड होती. मामी अशीच कविता वगैरे सुरू केली, सोबत कुंदा टीचरांची प्रेरणा होती म्हणून आम्हाला कुठेही कमतरता वाटलेली नव्हती, आणि जिथे कमतरता वाटली तिथे आम्हाला टीचरांनी साथ दिलेली होती. त्या शब्दांशी आणि कवितांची आमची मैत्री झाली होती. नंतर असंच एक एक करत आम्ही असं खूप साऱ्या कविता लिहत गेलो. आमच्या आईबाबांना पण याचा खूप आनंद झाला. उत्तम वाचक उत्तम लिहू शकतो, या मुली देखील वाचनाच्या सवयीमुळे कविता लिहू शकल्या. ही सवय त्यांना लागली ती कवितेचा तास आणि हँगिंग लायब्ररीमुळे. मुलींना कविता दर्जेदार लिहिता याव्या, त्यांच्या लेखनात सुधारणा व्हावी म्हणून अजून काहीतरी मला त्यांना द्यावं असं वाटलं, आणि याच्यातूनच मग माझी हँगिंग लायब्ररी ही कल्पनाही मला सुचली, की त्यांना जास्तीत जास्त वाचनासाठी पुस्तकं दिले की त्यांच्या लेखनामध्ये सुधारणा होतील, हे मला पटलेलं होतं. आणि त्याच्यामुळे मी पूर्ण शाळेत अगदी पहिल्या पायरीपासून तर तिसऱ्या मजल्यापर्यंत पूर्ण शाळेत हँगिंग लायब्ररी सुरू केली. समाज सहभागातून मला 1500 ते 2000 पुस्तकं प्राप्त झालेले होते. हे सर्व पुस्तकं मी त्या हँगिंग लायब्ररीला लावले, आणि मुलं जिथं भेटतील तिथं बसून ते पुस्तकं चाळू लागली. लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम देखील मुलींना कविता लिहिण्यासाठी चांगलाच प्रोत्साहन देणारा ठरला आहे. मी माझ्या शाळेत लेखक आपल्या भेटीला, कवी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला. त्याच्या अंतर्गत आळाशी कवितेचे चांदगुडे सर यांच्याशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मी भेट घडवून आणली. त्यांना ती कविता कशी सुचली, त्यांनी कशी लिहिली याचं सरांनी मार्गदर्शन केलं. कैलास दौंड यांनी गोधडी कविता कशी सुचली हे सांगितलं. विद्यार्थिनी म्हणत होत्या की टीचर, गोधडी तर आम्ही सुद्धा रोज पांघरतो, परंतु आम्हाला कधी वाटलं नाही की गोधडीवर कविता लिहावी. मग कैलास सरांशीच भेटून त्यांना कळलं की तुम्हाला गोधडीवरच कविता का लिहावीशी वाटली. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या गोधडीला माझ्या आईचं लुगडं लावलेलं आहे, माझ्या वडिलांचं सदराचा तुकडा तिथं शिवलेला आहे, आणि या सगळ्या आठवणी मला कुठेतरी वाटल्या की जपून ठेवा म्हणून मी त्या गोधडीवरच कविता लिहिली. आणि विद्यार्थिनींशी जेव्हा ते असं बोलले तेव्हा विद्यार्थिनींनाही सुचलं की आम्हालाही अशा खूप साऱ्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत, त्या आम्हाला कविता लिहायच्या आहेत. या नवनवीन उपक्रमांसाठी कुंदा बच्छाव शिंदे यांना त्यांच्या मुख्याध्यापिकांची देखील साथ मिळत आहे. आमच्या मुली इतक्या समृद्ध झाल्या त्यांच्या वाचनाने की त्यांचा एक स्वतंत्र आम्ही हा कविता संग्रह काढलेला आहे, आणि त्याचं शब्दांकन तोच कविता संग्रह छापण्याचं काम आमच्या उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी केलेलं आहे. आणि भविष्यात सुद्धा आमच्या शाळेतून काही कवी काही लेखक घडतील अशी आम्हाला आशा आहे, आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुद्धा चालू आहे. आणि आमचा एक उपक्रम असतो शनिवारच्या दिवशी, लेखक कवी तुमच्या
आमच्या भेटीला. या अंतर्गत आम्ही विविध कवी लेखक यांना बोलवतो. मागच्या शनिवारी ऐश्वर्य पाटेकर नावाचे पुरस्कार विजेते कवी आलेले होते, तर त्यांचा अनुभव इतका समृद्ध करून गेला मुलांना की त्यांनी त्याच वेळेस आम्हाला सांगितलं की मॅम आम्ही सुद्धा लेखन करू इच्छितो. याच उपक्रमांच्या जोरावर मुलींनी त्यांच्या भावविश्वाला अनुसरून उत्तम उत्तम कविता लिहिल्या आहेत. फुलपाखरा रे फुलपाखरा, छान सुंदर रंग तुला, रस आवडे गोड तुला, फुलांवरती तुझा झुला, रान फुला रे रान फुला, पाकळ्यांसम रंग कला, सुंदर मस्त पंख तुला, रान फुला रे रान फुला, बागळण्याची हौस तुला, दिले देवाने पंख तुला, रान फुला रे रान फुला. मनोरंजनातून हसत खेळत शिक्षण देणाऱ्या कुंदा बच्छाव शिंदे यांच्या कल्पनेतून त्यांच्या विद्यार्थिनींनी साकारलेला हा कविता संग्रह कौतुकास्पद असाच आहे. Thank you.